नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेल मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक अत्यंत महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे सकारात्मकतेच्या परिमितीबद्दल। आजकाल लोक सकारात्मक राहण्यासाठी विविध उपाय करत असतात, मेडिटेशन, पेंटिंग, आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी। पण कधी कधी आपल्याला असं वाटतं की काहीही केलं तरीही पूर्णपणे सकारात्मक राहता येत नाही। आपण सक्रिय असलो तरीही नकारात्मक विचार मनात येतात, यावर उपाय काय असू शकतो? चला तर मग आज आपण हेच जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण आपल्या जीवनात 5 गोष्टी समाविष्ट केल्या तर आपण खूप सकारात्मक राहू शकतो आणि आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी होऊ शकतात। चला तर मग त्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करूया। 1. सकारात्मक विचारांचा स्वीकार करा। सकारात्मक विचारांचा स्वीकार करा आणि आपल्या जीवनात ते समाविष्ट करा। हे आपल्याला सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यास मदत करेल। सकारात्मक विचारांनी मनाच्या स्वास्थ्यात सुधारणा होते। दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा आणि दिवसातील प्रत्येक घटनेत सकारात्मकता शोधा। एखाद्या अडचणीच्या परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, यामुळे तुमचं जीवन सुखमय आणि समाधानकारक होईल। 2. आपल्या आवडीचा एक कार्य करा। दिवसातील किमान एक वेळ आपल्या आवडीचे कार्य करा, मग ते पुस्तक वाचणे, गाणे ऐकणे किंवा कोणतेही छंद असो। हे आपल्याला आनंदी ठेवेल, तुम्हाला आनंद देणारी गोष्ट करा। एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखादं नवीन पुस्तक वाचणं, नवीन गाणं ऐकणं किंवा एखादं नवीन छंद जोपासणं, यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल आणि तुमची सकारात्मकता वाढेल। 3. नकारात्मक लोकांपासून दूर राहा। आपल्या जीवनात काही लोक नकारात्मकता पसरवतात, अशा लोकांपासून लांब राहा। परंतु कधी कधी आपल्याला काही नकारात्मक व्यक्तींबरोबर राहणे आवश्यक असते, विशेषतः जेव्हा ते आपल्या कुटुंबातील किंवा जवळचे असतात। अशा वेळी त्यांच्याशी केवळ आवश्यक संवाद साधा आणि फालतू चर्चा टाळा। त्यांच्या नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा, त्यांच्यासोबत कमी वेळ घालवा आणि सकारात्मक वातावरणात राहा। 4. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सकारात्मक संवाद। आपण कायमच आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चांगला संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येकाला आनंदी ठेवणे शक्य नाही। आपण सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला दुखावतो, त्यामुळे सर्वांना आनंदी ठेवण्याऐवजी स्वतःला आनंदी ठेवा। आपल्या स्वतःच्या आनंदासाठी काम करा आणि स्वतःसाठी वेळ काढा, यामुळे तुम्हाला आंतरिक शांती मिळेल आणि नकारात्मक विचार कमी होतील। 5. दुसऱ्यांबद्दल सतत वाईट बोलत राहणे टाळा। जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट बोलत असाल तर ते नकारात्मकता तुमच्यात येते। दुसऱ्यांवर टीका करणे किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, यामुळे तुमच्यातच नकारात्मकता निर्माण होते। नकारात्मक विचार आणि भावना आपल्या मनावर भार टाकतात। जर कोणी तुमच्याकडे बुराई करीत असेल तर ती ऐकू नका आणि उत्तर देणे टाळा। अशा प्रकारे आपण आपल्या मनात नकारात्मकतेचा प्रसार थांबवू शकतो। दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी ऐकणे टाळा आणि आपल्या मनाला शांती द्या। हे 5 उपाय आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतात आणि नकारात्मकता दूर ठेवू शकतात। या उपायांनी आपलं जीवन अधिक सुखमय होईल आणि आपल्याला अधिक आनंद मिळेल। तर अशा नव्या आणि उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुमचा एक छोटासा लाईक, शेअर आणि कमेंट खूप लोकांना मदत करू शकतो। नवीन एपिसोडमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत सर्वजण खुश रहा, स्वस्थ रहा, आनंदित रहा। धन्यवाद।